लग्नाची दुनिया चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे फ्रायडे, आज आहे 14 एप्रिल आणि आज आहे आंबेडकर जयंती। पण तर तुम्हाला सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता झालेली आहे दुपारची वेळ आणि मी बनवणार आहे ताक आणि लोणी काढणार आहे त्याच्यापासून आणि नंतर तूप पण बनवणार आहे। तर मी लोणी काढण्यासाठी एक मशीन वापरणार आहे। नॉर्मली लोक ते मॅन्युअल एक मिळतं रवी जसं आपण यूज करतो जुना काळात, तर रवी यूज करायचे अजून पण काय काय घरामध्ये करतात आणि अजून एक मॅन्युअली पण मिळतं की जे असं प्रेस केलं की ते फिरतं। तर त्याच्याऐवजी एक इलेक्ट्रिक माझ्याकडे वस्तू आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यापासून मी बनवणार आहे ताक आणि त्याच्यापासून काढणार आहे लोणी। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर मी आज यूज करणार आहे ऑरपॅट ब्रँडचं हँड ब्लेंडर। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे अराउंड 750 मिळतं पण हे खूप युजफुल आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही ब्लेंड करू शकता, जसं काही तुम्हाला अंड्याचं खूप सारे ऑमलेट बनवायचे असेल तर ते अंडे सगळे ब्लेंड करू शकता, त्याच्यानंतर आमरस तुम्हाला एक जीव करायचं असेल तर ते करू शकता, पावभाजीचं जे मिक्सचर आहे ते ब्लेंड करायचं असेल तर ते करू शकता। आता मी हे बघा तुम्हाला तूप कसं काढायचं ते पण दाखवते। हार्डली 5 मिनिटांमध्ये निघतं ऑरपॅट ब्रँड आणि हे बघा हे खालून असं दिसतं आणि असं प्रेस केलं की हे चालू होतं, खूप इझी आहे। हे बघा किती सुंदर लोणी निघालेलं आहे आणि जस्ट 5 मिनिटांमध्ये एवढं लोणी निघालेलं आहे। तुम्हाला हाताने किती वेळ लागतो ते हलवत बसायला, हे खूप इझी मेथड आहे आणि खूप पटकन होतं। आता बघा 5 मिनिटांमध्ये जर तुमचं एवढं लोणी निघत असेल तर तुमचे किती जास्त कष्ट वाचतात। सो हे मी जरूर रेफर करेल की तुम्ही यूज करा, ह्या ब्रँडचं करा, अदरवाईज दुसरं यूज करा, पण हँड ब्लेंडर यूज करा। हाय गाईज, आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी बनवणार आहे भेळ। शिराळ्यामध्ये भेळ बनवलेली तेव्हा सगळ्यांना थोडी थोडी चालेली होती, सो म्हटलं आज परत भेळ बनवूयात, मला भेळ खायची इच्छा झाली। तर चला आता भेळ बनवते। मस्त लागते भेळ एकदम। ज्यांनी कुणी माझा लास्टचा ब्लॉग बघितलेला नाही याच्यामध्ये मी भेळची रेसिपी दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, जरूर ट्राय करा, खूप इझी आहे। तुम्ही असं म्हणाल की आता गाड्यावरची मी भेळ खायलाच नको, घरच्या घरीच बनवून खावं आणि खूप परवडेबल आहे, खूप कमी पैशामध्ये होतं। प्रभाकर आता नाही आहे, तो आल्यावर मी त्याला बनवून देईल, तो फ्रेंडकडे गेला। सो माझी भेळ खाऊन झाली, नंतर मी चहा पण पिला, फोनवर बोलत बोलत चहा पिला, त्याच्यामुळे त्याचं शूट नाही घेतलं। आणि आता इकडे आलेला आहे प्रभाकर आणि त्याला पण भेळ बनवून दिली आणि बघा किती घामेघूम झालेला आहे। कसं काय घामेघूम झालंय सांग जरा आमच्या लोकांना। बाईकचा क्लच खराब झाला, तो गेट पर्यंत आला आणि बाईकचा क्लच खराब झाला, तुटलाच ना, केबल तुटली, त्याच्यामुळे जायला लागलं गॅरेज पर्यंत। गॅरेज वाला म्हणलं उद्या सकाळी केबल अवेलेबल नाही परत त्याला। आणि कुठे गेलेला, गेलेला तर कुठे, फिफा खेळायला। तर काही आता मला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि मी आज बनवणार आहे कढी। दुपारी ताक बनवलं होतं, तुम्ही बघितलंच होतं, तर मग ते ताक शिल्लक होतं तर म्हटलं कढी बनवूयात। मला आणि प्रभाकरला दोघांना कढी आवडते, कढी भात खायला खूप छान लागतो, अशी कढी प्यायला छान लागते। तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केली आहे आणि कशी कढी बनवणार आहे, एकदम सोपी पद्धत आहे। हे आहे ताक जे की पातळ पाहिजे, खूप घट्ट नको आहे। इथे मी मिरच्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, इथे कढीपत्ता आहे, कढी म्हणजे कढीपत्ता असणारच। इथे मी 6 छोटे लसूण ठेचून घेतलेले आहेत, इथे कोथिंबीर आहे आणि इथे मी 1 चमचा बेसन पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे। हे असं मिक्स करायचं की ह्याच्यामधल्या गुठळ्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत, एकदम असं पातळ झालं पाहिजे व्यवस्थित, अदरवाईज मग त्या कढीमध्ये गुठळ्या गुठळ्या लागतात। तर चला आता बनवायला स्टार्ट करूया। हे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकते मोहरी 1/2 चमचा, देन थोडेसे जिरे, देन मी टाकणार आहे 1/2 चमचा हिंग पूड, देन मी टाकणार आहे कढीपत्ता, देन मी टाकणार आहे लसूण, देन मी टाकणार आहे मिरची,
एंड आता मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि हे सगळं आता चांगले हलवून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे आणि हे थोडंसं भाजलं की ह्याच्यामध्ये आपण ताक टाकलं हे बघा हे चांगलं भाजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण ताक घालूयात आता मी या ताकामध्येच घालणार आहे जे मी एक चमचा बेसन तुम्हाला सांगितलं होतं की पाण्यामध्ये हलवून घेतलेलं होतं तर ते एक चमचा बेसन मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्यामुळे थोडासा कढीला घट्टपणा येतो आणि हे कंटिन्युअसली हलवत राहायचं उकळू द्यायची नाही कढी नाही तर ती फुटते असं कंटिन्युअसली हलवत राहिलं तर ती फुटत नाही आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता कंटिन्युअस हलवत राहा आणि कोथिंबीर पण घालणार आहे आत्ताच मी थोडासा घट्टपणा येईपर्यंत हलवत राहायचं त्याला हे बघा इथे मस्त कढी तयार आहे आता बघूया याची टेस्ट कशी झाली आहे गाईज मी आईस्क्रीम ट्राय केलं बट मला नाही आवडलं टू बी फ्रँक हे पान आईस्क्रीम खाण्यापेक्षा डिरेक्टली पान खावं ते जास्त बेटर लागतं आणि बट आईस्क्रीम फ्लेवर म्हणून नाही तरी पण ज्यांना ट्राय करायचं आहे त्यांनी जरूर ट्राय करा आणि बघा कसं वाटतंय बट मला ते जेन्युइनली नाही आवडलं KKR आणि हैदराबादची मॅच चालू आहे 229 टार्गेट आहे KKR साठी आणि रिंकू सिंग खेळतोय लास्ट मॅचचा हिरो जस्ट 6 मारला हाय गाईज दिस इज नेक्स्ट डे आज आहे सॅटरडे अँड इकडे बघा किट्टू इज बॅक आणि इकडे कोण आहे हर्ष पण आहे हर्ष म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किट्टूचा मावस भाऊ अँड इकडे आहे प्रभाकर तर आम्ही सगळे चाललेलो आहे ब्रेकफास्ट करायला बेन्ने डोसा म्हणून आहे इथे तिथे तर मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज पण सांगेल आणि दाखवेल पण कसा आहे बेन्ने डोसा तर ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा हे आहे शाहूनगरमधलं बेन्ने डोसा रेस्टॉरंट हा आहे स्पेशल बेन्ने डोसा आणि हा आहे पुरी कुर्मा सो गाईज आम्ही सकाळी नाश्ता करून आलो आणि त्याच्यानंतर मूवी बघत बसलेलो होतो मी किट्टू आणि हर्ष प्रभाकर त्या घरी गेला तर आता बघा आम्ही जेवण करतोय दुपारची वेळ झाली आहे आणि बघा हे दोघं बसले सो आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉगला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज बाय बाय